झी 24 तास एक पाऊल पुढे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनिमित्त तुमचा मस्त फिरण्याचा मूड असेल आणि हॉटेलमध्ये उतरण्याचा विचार असेल तर बजेट वाढवा, कारण पंचतारांकित पासून ते मीडियम आणि अगदी छोट्या हॉटेलचं भाडंही वाढणार आहे. कारण आहे सर्व्हिस टॅक्समध्ये झालेली वाढ. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हॉटेलचे दर चढेच असतात, मात्र यंदा ग्राहकांना त्यापेक्षाही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत, कारण अर्थसंकल्पात सर्व्हिस टॅक्स आणि एक्साइज ड्युटी मध्ये वाढ करण्यात आल्यानं हॉटेलिंग 5 ते 10% महागलंय. 5-स्टार हॉटेलचा विचार केला तर सामान्य रूमचं भाडं असं असेल. मुंबईतल्या ताज हॉटेलचं एका रूमचं भाडं 20 ते 22 हजारावरून 22 ते 25 हजार रुपये, ITC ग्रँड मराठामध्ये 10 ते 12 हजारावरून 11 ते 13 हजार रुपये तुम्हाला मोजावे लागतील. तर हॉटेल लीलाचं सरासरी रूमचं भाडं 8 ते 10 वरून 9 ते 11 हजार रुपये असेल. मागणी आणि पुरवठ्यातलं अंतर वाढलं तर तुमच्या खिशाला आणखी झळ बसू शकते. केवळ मोठी हॉटेल्स नाही तर मध्यम दर्जाच्या हॉटेलमध्ये राहणंही आता महागणार आहे. मुंबईचा विचार केला तर प्रीमियर इन मधील रूमचं भाडं 5,000 आहे, त्यात 500 रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित आहे. तर जिंजर सारख्या बजेटमध्ये असणाऱ्या हॉटेलच्या रूमचं भाडंही 4,000 वरून 4,500 रुपये होणार आहे. पुढच्या 15 दिवसात नवीन दर लागू होण्याची शक्यता आहे. समर व्हॅकेशन मध्ये स्थानिक पर्यटकांची संख्या जास्त असतेच, रुपयाचं मूल्य घसरल्यामुळे यंदा परदेशी पर्यटकही जास्त संख्येने येत आहेत, त्यामुळे हॉटेल क्षेत्रात मागणी चांगली आहे. झी 24 तास साठी उत्कर्ष चतुर्वेदी सह गिरीश निकम, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.